आपण म्हटलं की वायदे बाजाराची उपयुक्तता ही सर्वांनाच असते, शेतकरी असो, प्रक्रियादार असो, निर्यात आयात ह्या व्यवहारात असलेले व्यापारी असतो. पण आपल्या दृष्टीने आपण विचार केला तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्पादक हा तो सर्वात त्याच्यामध्ये म्हणतात तो पिरॅमिडच्या एकदम तळाला असलेला घटक. शेतकऱ्याला खरं तर सांगायचं तर आपल्याला काही डायग्रॅम किंवा आपल्या टेबल बघून कळू किंवा डेटा आपण बघितलं तर लक्षात येईल की वर्षानुवर्ष काय चाललं आहे की शेतकरी पेरतो, एखादं पीक पेरतो कारण एखाद्या कमॉडिटीची किंमत जास्त असते, चांगली असते, ते त्याच्याकडे बघून तो आपलं पीक पेरतो आणि पेरताना हे जे उंच भाव असतात ते बघून तो पेरतो. होतं काय की पेरल्यानंतर पीक ते 4 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी जेव्हा त्याच्या हातात येतं तोपर्यंत ह्या पिकाचे भाव गडगडलेले असतात आणि एकदम तळाला आलेले असतात. म्हणजे कधीकधी तर 40% अगदी अर्धेही झालेले आपण पाहिले आहेत. आणि तुम्ही कमी जास्त फरकाने बघितलं तर गेल्या 70 वर्षात 75 वर्षात हेच चालत आलेलं आहे की पेरणीच्या वेळेला उच्चांकावर भाव आणि काढणीच्या वेळेला निच्चांकावर भाव. आता हे आता थोडक्यात असं झालंय की आपण बघितलं तर शेतकऱ्यांनी हे स्वीकारलंय की आपली डेस्टिनी किंवा आपल्या नशिबात हेच आहे. हे स्वीकारल्याप्रमाणे आता झालंय हा फार गंभीर मुद्दा आहे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने, शेतकऱ्याच्या दृष्टीने, की त्यांनी ते स्वीकारायला लागणं, आपण अशी व्यवस्था निर्माण केली की त्यांनी ते स्वीकारलंय हे देशाच्या आपल्या देशाच्या दृष्टीने, शेती कृषी अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने, शेतकऱ्याच्या दृष्टीने आणि आपल्या देशाच्या एकंदरीत अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने फार गंभीर घटक आहे, गंभीर घटना आहे ही. आणि ती कुठेतरी बदलली पाहिजे, शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला पाहिजे आणि त्यांना ही संधी मिळाली पाहिजे की माझा भाव जेव्हा माझ्या पिकाला भाव बाजारात जेव्हा चांगला आहे त्यावेळेला तो भाव मला घेता आला पाहिजे. आणि ही संधी देण्यासाठी त्याला एकमेव बाजारपेठ अशी आहे ती म्हणजे वायदे बाजार. तर वायदे बाजाराची सर्वात जास्त उपयुक्तता शेतकऱ्याला अशासाठी आहे, जे आपण तांत्रिक भाषेत त्याला आपण प्राईस रिस्क मॅनेजमेंट किंवा किंमत जोखीम व्यवस्थापन, पण आपल्याला बोलीभाषेत समजण्याच्या दृष्टीने म्हणायचं तर शेतकरी जर पीक पेरतो तेव्हा जर सर्वात उंच भाव असतात, पण तो पेरून जेव्हा घरी येतो आपल्या मळ्यातनं आपल्या बांधावरून त्या क्षणी जर तो आपलं ते येणारं पीक जे 4 महिन्यांनी येईल ते आजच विकू शकला, आजच्या भावात तो 4 महिन्यानंतर येणारं पीक विकू शकला तर त्याला किती मोठी उपलब्धता आहे. आणि ही उपलब्धता फक्त त्याला वायदे बाजारातून मिळू शकतो. म्हणजे पेरल्या पीक विकून आपली एक चांगली किंमत अगोदरच निश्चित करायची, लॉक करायची, मग ब्रह्मदेव जरी खाली आला तरी तो ही किंमत त्याची कमी करू शकत नाही. मग जेव्हा त्याच्या हातात काढणीला माल येईल त्यावेळेला त्यांनी ठरवायचं आहे की आपण हा त्या भावात विकायचा की तो अजून ठेवायचा आणि आपण वायदे बाजारातून नफा वसूल करायचा. तर अशा प्रकारे सर्वात जास्त उपयुक्तता ही शेतकऱ्याला आहे, परंतु त्याच्यानंतर ती इतर निर्यातदारांपासून ते संपूर्ण व्हॅल्यू चेन ज्याला म्हणतो आपण मूल्य साखळी, या प्रत्येकाला मूल्य साखळीतल्या हा व्यापार कधी ना कधी संधी देत असतो त्यांचा बिझनेस किंवा त्यांचा व्यवसाय अधिक चांगल्या पद्धतीने अधिक नफ्याने वाढवण्यासाठी.